राज्यामध्ये विविध राजकीय खेळीनंतर अखेर एकवीस मेला विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीचे अर्जसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत शेवटची जी अर्ज दाखल करण्याची तारीख होती ती उलटून गेलेली आहे महाविकास आघाडीकडून पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले शिवसेनेकडून दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन जागांसाठी आणि काँग्रेसकडून एक जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून चार जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी असा दावा केला होता की महाविकास आघाडीकडे एकशे एकोणसत्तरचं संख्याबळ आहे त्यानुसार महाविकास आघाडीने जर थोडी मतांची जुळवाजुळव केली तर महाविकास आघाडी ह्या सहा जागा जिंकू शकते परंतु उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मनधरणी करून काँग्रेसला एकच जागा लढवण्यासाठी त्यांनी आता सांगितलेलं आहे त्यामुळे काँग्रेसनी दोन जागांवरती दावा केलेला होता त्यातलं एक उमेदवारी अर्ज तो आहे तो आता मागे घेण्यात आलेला आहे एकच जागा आता काँग्रेसला लढवावी लागणार आहे असं उद्धव ठाकरेंनी का केलं आक्रमक झालेल्या भाजपसमोर उद्धव ठाकरेंनी का नमतं घेतलं यामागे उद्धव ठाकरेंचा काय हेतू होता आणि त्याचबरोबर यामागे काँग्रेसची काही राजकीय खेळी आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता पोळ सर्वात आधी आपण उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर नमतं घेतलं का या मुद्द्यावर बोलूया सध्या महाविकास आघाडीचे जे अपक्ष मिळून आमदारांची संख्या आहे एकशे एकोणसत्तर त्यानुसार सहा जागांसाठी महाविकास आघाडीला पाच मतं कमी पडत होती त्याचबरोबर भाजपला चार जागांसाठी एकमत कमी पडत होतं जर राजकारणात आपण बघितलं तर राजकारणामध्ये अपक्ष आणि छोटे पक्ष छोटे जे पक्ष असतात त्यांचं सत्ताधारी पक्षाकडे झुकतं माप असतं त्यामुळे महाविकास आघाडीला ही सहावी जागा जिंकण्यासाठी फार कठीण नव्हतं पण तरीही उद्धव ठाकरे यांचा आग्रह होता की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे या संदर्भात उद्धव ठाकरेंनी असा निर्णय का घेतला या संदर्भात आम्ही जे शिवसेनेचे नेते आहेत संजय राऊत त्यांच्याशी बोललो संजय राऊत हे बीबीसी मराठीशी बोलताना असं म्हणाले की कागदावरचं गणित जे असतं ते वेगळं असतं आणि प्रत्यक्षातलं राजकीय गणित हे वेगळं असतं काँग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी अठ्ठावन्न मतांची गरज होती पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे चव्वेचाळीस जागा आहेत त्यामुळे काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी चौदा जागा कमी पडतायत मुख्यमंत्री रिंगणात आहेत आणि अशा वेळी त्यांना अधिकची तीन ते चार मतं द्यावी लागणार आहेत आणि त्याचबरोबर उपसभापती ही दुसरी जागा लढवत आहेत त्यामुळे शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि अधिकची मतं जी आहेत ती या दोन्ही जागांसाठी जाणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी चार मतं कमी पडत आहेत त्याची जुळवाजुळव करावी लागेल आणि भाजप म्हणाल तर त्यांना चौथ्या जागेसाठी फक्त एक मत कमी आहे जर कोरोनाचं संकट नसतं तर आम्ही हा मतांचा जुगार खेळला असता पण आता निवडणूक बिनविरोध करणं हे गरजेचं आहे मुख्यमंत्री स्वत रिंगणात आहेत राज्यावरती मोठं संकट असताना मतांचा हा जुगार खेळता येणार नाही त्यामुळे आम्ही कोणासमोरही नमतं घेतलेलं नाही काँग्रेसने यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे असं संजय राऊत म्हणतात आमच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सहा उमेदवार आहेत त्यामध्ये काँग्रेसचे दोन आहेत आणि आम्ही एकत्र पद्धतीनं ही निवडणूक केली तर अवघड नाही या मताचा मी आहे आणि दबाव असा कोणता माझ्यावर नाहीये आम्ही एकत्र पद्धतीने कसं जायचं हीच चर्चा चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एआयसीसी म्हणजे काँग्रेसचं जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांच्याकडून राजेश राठोड हे एक नाव जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळी सर्वांना असं वाटलं की काँग्रेसकडून एकच जागा लढली जाते पण काही वेळातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्य पातळीवर राजकिशोर मोदी हे दुसरं नाव जाहीर केलं आणि हे ट्विट केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे बाळासाहेब थोरात यांना भेटायला गेले आणि त्यानंतर त्यांची बैठक झाली बाळासाहेब थोरात हे दोन जागांसाठी आग्रही होते आणि त्यानंतर संजय राऊतांशी भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्वतःच ट्विट केलं आणि ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगितलं काँग्रेसची कुठलीही प्रतिक्रिया यावर आलेली नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे का या चर्चांना उदाहरण आम्ही काही राजकीय विश्लेषकांची मतं जाणून घेतली ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे म्हणतात की ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचं काही डील झालेलं असू शकतं जे काँग्रेस एन सी पीला माहिती नसेल म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मला मतांचा जुगार खेळून निवडणूक लढवण्यात रस नाहीये असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आणि ते संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना जे आहे ते बोलून दाखवलेलं आहे पण यातून काँग्रेसचा फायदा झालाय की तोटा झालाय यातून काँग्रेसनी काय कमावलंय आणि काय गमावलंय याबाबत सुद्धा आपण बोलूयात आम्ही काही पत्रकारांशी बोललो जे मिड डेचे शहर संपादक आहेत संजीव शिवडेकर यांना काय वाटतं हे जवळून दररोजच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तर संजीव शिवडेकर असं म्हणतात की जर काँग्रेसला ही जागा लढायची होती तर काँग्रेस नेते मातोश्रीवर का नाही गेले शिवसेनेच्या नेत्यांचा विशेष करून संजय राऊत यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन मनधरणी का करावी लागली यातून काँग्रेसने निश्चितपणे भविष्यासाठी काहीतरी पदरी पाडून घेतलेलं असणार आहे जूनमध्ये राज्यपाल नियुक्त जागा निघणार आहेत आत्ता जरी काँग्रेसची एक जागा कमी झाली असली तर त्यावेळी जूनमध्ये काँग्रेसला एक जागा अधिक मिळाली तर आश्चर्य वाटायला नको त्यामुळे काँग्रेसनी त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे यातून वाढवली आहे असं सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणतात त्यामुळे काँग्रेसचा हा मास्टर स्ट्रोक आहे आणि निश्चितपणे काँग्रेसला भविष्यात यामधून काहीतरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे खरंच काँग्रेसची ही राजकीय खेळी होती का का उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये हे डील झालेलं होतं काँग्रेस खरंच दबावाला बळी पडलं की काँग्रेसने आपली बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढवली हे भविष्यात समोर येईलच पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही निश्चितपणे आम्हाला कळवा बी बी सी मराठी या डॉट कॉम आमच्या वेबसाईटला भेट देत रहा, धन्यवाद